I chose Babar and I came here and started this program on the 1st January 1983. Now it is almost 20 years. Myself and my wife, we are staying here. And both of us feel that this was one of the wisest decisions we took. अम्मा आता तुम्ही इतकी वर्ष इथे राहतात आणि सगळं तुम्ही काम सुरुवातीपासून बघितलेलं आहे. आता मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतं? 1983 ते आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे. खूप आता खूप बदल झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा हे मालरन होतं आणि इथे नॉट अ सिंगल ब्लेड ऑफ ग्रास वॉज गोइंग, दॅट वॉज द कंडिशन. हा जो डोंगर आहे तसंच हे होतं. नंतर मग ह्यांनी दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी सगळं प्लॅन अगोदरच केलं होतं आणि इथे जे सगळं आहे ते आमच्या घरी सगळं ते करायचे. म्हणजे वर्कशॉप होतं, नंतर फेरोसिमेंटचं सगळं काम ते करायचे, त्यामुळे ते स्वतः करून शिकले. आणि आता ते नाहीत असं वाटत नाही, त्यांचं चैतन्य इथे भरलेलं आहे. एक कलबाग होते त्याच्यावेळी, आता एवढे कलबाग बनवून ठेवले. नाही, खरीच गोष्ट आहे. कारण त्यांनी जे बीज जी अनेक बीज लावलेली होती त्याची आता झाडं झाली आणि त्याची फळं सगळा समाजाला मिळतात. तुम्ही इथे आलात, साधारणतः आपल्याकडे शिकलेली माणसं खेड्याकडे जाताना दिसत नाही, तर तुम्ही त्यावेळेस आलात तर तुम्हाला भरपूर बोलले असतील नातेवाईक आणि आसपासचे लोक. मी तसं कुणाचं ऐकून घेत नाही, मला जे करायचं तेच करत. कारण मला जास्त फिलॉसॉफी आणि मेडिटेशन त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते म्हणजे कसं, तिथे राहून करायचं इथे राहून करायचं मला काही विशेष फरक नाही पडत. आणि जेवढं सिम्पल लिव्हिंग असेल ना तेवढं हाय थिंकिंग होतं. तुमचं हाय लिव्हिंग असलं तर सिम्पल थिंकिंग होतं. त्यामुळे इथे ही संधी मिळाली त्याचा खूप फायदा झाला असं मला वाटतं. म्हणजे मी करून घेते त्याचा फायदा. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असलं ना तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे चांगले विचार, चांगली संगत असली की आपोआप आपलं मन तसं बनत जातं. आता तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र वाचता तेव्हा समाजाचं प्रतिबिंब वर्तमानपत्रात आपल्याला पाहायला मिळतं, तर तुम्हाला काय वाटतं कुठे चालला आपला देश? मला वाटतं की म्हणजे संतांना विचारतात हे जे खून होतात, मारामाऱ्या होतात किंवा हे सगळं होतं तर तुम्हाला काही वाटत नाही का? तर पाच पांडव होते आणि कौरव किती होते, पण शेवटी सत्याचा जय होतो. त्यामुळे आपल्याला जे करायचं त्याच्यामध्ये लक्ष घातलं म्हणजे आपलं मन डायव्हर्ट होत नाही. कारण हे जगामध्ये चालूच राहणार, तिथे लक्ष देण्यापेक्षा आपलं मन स्वच्छ ठेवलेलं जास्त बरं वाटतं. तुम्ही तुमचा दिनक्रम कसा असतो? मेडिटेशन आणि मी सकाळी 3 वाजता उठून मेडिटेशन करते, 3 ते 1 तास. आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ झोपते आणि नंतर परत उठून बाकीची सुरू करते. म्हणजे आता मी बाहेर कुठे जात नाही त्यामुळे मग खोलीतच व्यायाम बियाम सगळं खोलीमध्ये करते आणि ते न चुकवता करते. म्हणजे नेम ठेवला ना तर त्याचा खूप फायदा होतो. कारण आता बाहेर काही मी जात नाही, इथेच असते खोलीमध्ये. निदान हे तरी कायम चालू ठेवा, म्हणजे ते एक साधण्यासारखंच आहे. निश्चितच इथे म्हणजे तुमचे डॉक्टर कलबाग विज्ञानाची साधना करणारे होते आणि तुम्ही आश्रम विज्ञान आश्रम जे म्हणतात ते विज्ञानाचं त्यांचं. मला जास्त आश्रम ह्याच्यामध्ये म्हणजे नीतीमूल्य आणखी हे सांभाळायचं ते जास्त महत्त्वाचं. आणि लोकांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः आचरणात आणलेलं जास्त बरं असतं. निश्चित विज्ञान आणि जीवनमूल्य याची जर सांगड असेल तर मुख्य म्हणजे आपण बी घालून ठेवायचं. मग ते कधी उगवेल तेव्हा उगवेल, कधी कधी वेळ आला तर लवकर उगवतं, काही ना थोडा उशीर लागतो पण ते वाया जात नाही कधी. कारण इथे बसल्यावर कोणाचा तरी फोन येतो. पहिल्यांदा आम्ही तिथे असताना आम्हाला तेवढी किंमत कळत नव्हती, पण आता बाहेर गेल्यानंतर जरा जग बघितल्यावर कळतं की प्रामाणिकपणा म्हणजे काय असतं, सत्याने पागलं तर काय होतं ते. त्यामुळे आम्ही आश्रमच्या ह्याच्याप्रमाणे चालतो. म्हटलं झालं, आमचं काम झालं. धन्यवाद अम्मा, तुम्ही आईबेन लोकमतशी बोललात, मनपूर्वक धन्यवाद. आम्ही इथे फिरताना मी त्यांना म्हणायची की हा आपला एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण सहप्रवासी आहोत, म्हणजे को पॅसेंजर्स आहोत. आणि ह्याच्यामध्ये ज्याचं स्टेशन येईल तो उतरून जाईल, तसं त्यांचं स्टेशन आलं आणि उतरून गेले. माझ्या आईने तिचा देह डोनेट केला होता कारण फ्रेश बॉडीज मिळत नाहीत म्हणून. तर मी म्हटलं की आईने आपल्याला उदाहरण दिलं आहे तर आपण म्हटलं हे पण तसंच करूया. म्हणजे त्यांनी आजपर्यंत जे सेवा कार्य केलं आहे ते शेवटचं पण घडून जाऊन दे. तर आपण म्हटलं देह पण डोनेट करूया आणि मग देह डोनेट केला.